सार्वजनिक न्यास नोंदणी सोलापूर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सोलापूर चादर गरजूंना देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. सार्वजनिक न्यास नोंदणी सोलापूर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार देऊन सोलापुरी चादर गरजूंना देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसर, रेल्वे स्टेशन, शनी मंदिर, बस स्टँड आणि इतर परिसरात जाऊन जे बेघर गरजू फुटपाथ किंवा आडोशाला जाऊन झोपले आहेत त्यांच्या अंगावर चादर घालून मायेची ऊब जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. यासाठी सुनीता कंकणवाडी, स. सु. कुमठेकर अधीक्षक, श्री स. पठाण, फुलसुंदर, आसिफ शेख निरीक्षक आदींनी परिश्रम घेतले. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून दरवर्षीचा हा उपक्रम राबवला जातो. आपण थंडी जे बाहेर झोपलेले असतात त्या गरजू लोकांसाठी मायेची ऊब म्हणून आपण चादर वाटप करतो. पण याच्यामध्ये आपल्या कार्यालयात जे एक कर्मचारी आहेत त्यांच्या ते एक दिवसाचा पगार देऊन कॉन्ट्रीब्युशन करतात आणि त्याच्यामधून आपण चादरी खरेदी करतो. आणि इथं देत असताना असं आहे की लोकांच्यासारखं आपण त्यांच्या हातामध्ये देऊन फोटो काढत नाही. जिथे झोपलेले असतात त्याच ठिकाणी नेऊन आपण त्याच्यावर चादर टाकतो आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी समजतं की आपल्यावर कोणीतरी चादर टाकून गेलेलं आहे असं. आणि मग असा एक हा उपक्रम आपण गेली 3 वर्ष झालं करतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे आम्ही मागील 3 वर्षापासून थंडीमध्ये रेल्वे स्टेशन, सिद्धेश्वर मंदिर, शनी मंदिर आणि शहरातील अशा विविध ठिकाणी रस्त्यावरती बाहेर बेघर झोपणाऱ्या गरिबांना गरजूंना चादरी आणि कंबल वाटपाचा कार्यक्रम नित्यनियमाने 3 वर्षापासून करत आहोत. याच्यामुळे गरजू लोकांना त्याचा फायदा होतो आणि झोपलेल्या अवस्थेत आम्ही त्यांना चादर टाकून निघून जातो. त्यांना सकाळीच कळतं की कुठेतरी आपल्या अंगावरती चादर टाकली. अशा प्रकारचा उपक्रम माननीयांच्या संकल्पनेकडून दरवर्षी राबवतात.